गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. मुसळधार पावसानं कोकण किनारपट्टीला झुडपून काढलंय. रत्नागिरीत पावसामुळे मुंबई गोवा महामार्ग बंद करण्यात आला. कोकण रेल्वेलाही पावसाचा फटका बसला असून अनेक ठिकाणी ट्रॅकवर पाणी आल्यानं रेल्वेच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसानं रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला झुडपून काढलं. अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. रत्नागिरीत पावसानं रौद्ररूप धारण केल्यामुळे चिपळूणमध्ये पूर आला. काही ठिकाणी माडाच्या उंची इतकं पाणी साचलं, त्यामुळे रहिवाशांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं. चिपळूणमध्ये पावसामुळे दोन महिलांनी आपला जीव गमावला असल्याची माहिती मिळत असतानाच कोविड केंद्रातील 21 रुग्णांचा जीव धोक्यात असल्याचीही माहिती मिळाली. चिपळूण पालिका आणि अपरांत रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमानं खेडेकर क्रीडा संकुल इथं कोविड सेंटर सुरू करण्यात आलं. त्यात 21 रुग्ण आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा बंद झालाय, त्यामुळे रुग्णांचे जीव धोक्यात आले आहेत. सेंटरच्या बाहेर उभी असलेली रुग्णवाहिका वाहून गेली. कोविड सेंटरच्या चारही बाजूनं पाणी असल्यामुळे आतमध्ये प्रवेश करणं शक्य नाही, त्यामुळे रुग्णांना दुपारचं जेवण किंवा इतर मदत कार्य पोहोचवण्यास अडथळे निर्माण झाले. दरम्यान निवळी इथल्या बाव नदीला पूर आल्यानं मुंबई गोवा महामार्ग बंद ठेवण्यात आला. गुरुवारी पहाटे 6 वाजल्यापासून हा मार्ग पोलिसांनी खबरदारीसाठी बंद ठेवला. रायगड आणि रत्नागिरीतील अनेक गावात पाणी साचल्यामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली. सिंधुदुर्गलाही पावसानं तडाखा दिला. बहुतेक नद्यांना पूर आल्यानं प्रशासनाची धावपळ उडाली. तिळारी नदीच्या पाण्याची पातळी स्थिर असल्याची माहिती मिळाली. धरणातून तिळारी नदीत पाणी नियमितपणे सोडण्यात येत असल्यानं काही भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली. अनेक कॉजवे पाण्याखाली गेले आहेत, त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. दुसरीकडे रत्नागिरीतील मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेलाही बसला. काही ठिकाणी कोकण रेल्वे मार्गावरील ट्रॅकवर पाणी आल्यानं तसंच दरडी कोसळण्याचा धोका असल्यानं रेल्वेच्या गाड्या बंद ठेवण्यात आल्या, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील जनशताब्दी स्पेशल, मुंबई ते करमळी व करमळी ते मुंबई जाणाऱ्या तेजस विशेष या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. शिवाय दोन गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. दरम्यान या संदर्भात महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत तसंच कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटे यांनी सविस्तर माहिती दिली. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण भागामध्ये प्रचंड पाणी साचलेलं आहे. NDRF टीम ह्या साताऱ्यापासून पुढे निघालेल्या आहेत. कुंभार्ली घाटामार्गे त्या चिपळूणला पोहोचत आहेत. रत्नागिरीमधनं फिशरमॅनच्या बोटी असतील, प्रशासनाच्या बोटी असतील, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बोटी असतील, या देखील चिपळूणला आता पोहोचणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब आमच्या संपर्कामध्ये राहून, प्रशासनाच्या संपर्कामध्ये राहून चिपळूणच्या सगळ्या या पूर परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. 1 फुटानं पाणी कमी झाल्याची माहिती प्रशासनानं दिलेली आहे. तिथला पाऊस देखील कमी झालेला आहे आणि म्हणून तिथल्या नागरिकांना विनंती करायची आहे की कुठेही विचलित न होता आपण सुरक्षित स्थळी आहे तिथेच थांबावं. प्रशासन पूर्ण तयारीनिशी तुमच्या सोबत आहे. वॉटर लेवल ऑफ वशिष्ठी रिव्हर इन बिटवीन चिपळूण अँड कामठी स्टेशन्स हॅज क्रॉस द डेंजर मार्क अँड इन व्ह्यू ऑफ सेफ्टी ऑफ पॅसेंजर्स ट्रेन सर्व्हिसेस ओव्हर कोंकण रेल्वे हॅव बीन सस्पेंडेड temporarily. We have cancelled some of the trains, diverted some of the trains, and some trains have been regulated. Then some of the trains have been rescheduled. Train number 06345, Lokmanya Tilak Thiruvananthapuram special of today is rescheduled ex Lokmanya Tilak at 1440 hours, that is 3 hours late. Then some of the trains have been regulated at various stations. Like 02617 up Ernakulam Nizamuddin is regulated at Sangmeshwar. Then 01134 up Mangalore Junction CSMT has been regulated at Kamte Station. 01003 down at Chiplun Station. 04695 down at Ratnagiri Station. 06346 at Vilavade Station. 06001 at Madgaon. 01151 down at Diwankoti since morning.